तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आम्ही दिनेशचे लंगोटी आहे, त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो. हे कुठे गेलाय कुठे का दादा? अहो साहेब बाहेर गेले. बाहेर गेले? आम्हाला कसं झक मारायला जेवायला बोलवलं? घर करून बोलवलं यायचं 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 असं. तुम्हाला जेवायला बोलावलं, मला कसं बोलले नाही? बघून घ्या, तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको आहे काय? बायको? अहो बायको नाही, मी तिथला आचारी आहे. असं काय? तिथलं जेवण मीच बनवतो. आज बनवतो तंदुरी चिकन घेऊन ये. तंदुरी? तंदुरी चिकन? अहो चिकन घरात नाहीये. चिकन घरात नाहीये? तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही काय सांगतो? काय काय हरकत नाही, मी आणतो. आता असं कर, जेवण होईपर्यंत तू शिरा कर. शिरा शिरा देतो. सोडा मला शिरा, सोडा. आम्ही मदत करतो तुम्हाला, आम्ही मदत करतो. साहेब तुम्ही काय मदत करा? काय झालं, आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता? तुम्ही सुद्धा? म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं? तरी म्हटलं, तुझा चेहरा असा काय दिसतो? मी नाशिक जेल मध्ये होतो. नाशिकच्या जेल मध्ये होता वाटलं मला? तरी म्हटलं, तुझा ओळखीचं का वाटतो? काय, आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो. मी सत्याग्रहींचं पिकपॉकेटिंग, आपलं पिकेटिंग करायचो. तू बहुतेक खून किंवा बलात्कारासाठी असशील. काय हरकत नाही, नो मांडा मांडा. काही जरी तरी शेवटी आपण जेल बंधू. जेल बंधू? जेल बंधू म्हटलं म्हणजे तिघाला एक किचनची छोटी माहिती आहे. आहे ना? काय आहे? काय? काजू बदाम पिस्ता मनुका काडूका? बरणी पडली. अशी कशी पडली? पडली म्हणजे काय? मी अशी धरली ती अशी पडली. कशाला पडतो रे? मग मी काय मुद्दाम बळण्या पोडायला इथं आलोय काय? मी अशी धरली ती अशी पडली. आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय? ही बरणी मी काय फोडणार नाही काय? अशी? तुम्ही कशाला विचारताय? किती नुकसान करताय आमचं? नुकसान? बरण्या का तुझ्या बापाच्या? गोळा कर, काचा गोळा कर, गोळा कर. बापाचा माल लाज वाटत नाही का रे? तू त्याचा बाप काढतोस ते? माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप काढतोस? बघा ना काचा. काका तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या सगळ्या काका गोळा काचा गोळा करून देईन. वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन. काजूचा भाव काय चाललाय सध्या? बदामाचा भाव काय चाललाय सध्या? मनुकाचा भाव काय चाललाय सध्या? सगळं बाराच्या भावात गेलंय. बाराच्या भावात स्वस्त झालंय. थांबा, मी काचा. एक काचा काय टाकताय? एक किल्ली काजू आहे ना? काजू हा पाण्यात टाकायचा, मग त्याचा बदाम होतो. हा बदाम झाल्यावर तुम्ही काचा काचा. ली, मी आत्महत्या करायला जात आहे. काचा बाजूला करा, काजू बाजूला काढ. झाला की नाही शिरा? अजून जरा थांबा. जाऊ दे शिरा, आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊया. निवडून हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शिरा. उगा शिरा काढून बोलला. एकदम भरण्या फोडल्या सगळ्या काचा काढायचे. निवडून झाला तू शिरा?
छान तू काय दारू पण झोपलेलास का रे? कशी पळाली ती? साहेब तिला जेवण देण्यासाठी दुपारी खोली उघडली, बघतो तर खिडकीच्या वरचे झडप उघडून त्याला शिडी लावलेली. हराम खोर, पैसे घेऊन पळाली असणार. ते काय माहित नाही साहेब, पण तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली. चिठ्ठी? मी आत्महत्या करायला जात आहे. कमल म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल. बरं झालं पनवती गेली साली. बाबासाहेब तुम्ही मला बोलवलत, काही काम होतं का? इकडे या रे, बस तिकडे. तुला चांगलं माहितीये काय काम आहे ते. मी काय चूक केली का साहेब? चूक? बोल बोल, तू काय काय केलंयस? मी काय केलं साहेब? अरे तेच तर म्हणतोय मी, तू अजून काहीच केलेलं नाहीयेस. लग्नाची खरेदी केलेली नाहीयेस, लग्नाला तुझे कोण कोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीयेस. काय हे माझं काय साहेब? माझे 5-6 सहकारी आणि माझे 2 मित्र. बाबासाहेब जे काय करायचं ते मी सगळं केलेलं आहे. म्हणजे याच्या जवळच्या मित्रांना बोलवलं आहे, याच्या बालपणाचे मित्र सुद्धा बोलवलेले. अशी सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, फक्त अक्षता टाकायचं काम बाकी आहे. रुक्मा पुत्र वडीला त्यास पुसणे, पुर्यात सदा मंगलम. तदेव लग्नम सुजनं तदेव विद्या बलं दयो बलं तदेव लक्ष्मी पदे जय गृहं स्मरामि शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. याचा अर्थ काय? माझी अशी फजिती करून काय मिळवत तुम्ही? वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास. हे घे वैभव, घे घे. हे बघ, तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझा याच्याशी संबंध काय? हा, अरे त्यांचा संबंध आहे. तुझ्या बायकोला आणि या मुलाला त्यांनी सांभाळलं केवळ माणूस की म्हणून. हा मुलगा कोण आहे माहितीये तुला? हा तुझा मुलगा आहे. तुला म्हणतोस आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस. मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत. स्वतःच्या बायकोला आणि पोराला वारेवर टाकलंस आणि नंतर तिला पळवून नेऊन जगापासून लपवून ठेवण्यापर्यंत तुझी मजल गेली. काय केलंस तू? सगळ्या पवित्र नात्यांना काळी मूळ बसलस तू. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला. मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन, शिकवीन, मोठा करीन, पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही. समजलं? हिला तर तू फसवलंस आणि मला सुद्धा फसवलंस. हिनं काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. कमल, माझ्या हातून चूक झाली. तुम्ही पैशासाठी सर्व केलत ना? तुम्हाला पैसेच हवेत ना? हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. बाबासाहेब या माणसाचं पुन्हा तोंड पाहण्याची म्हणजे मुळीच इच्छा नाहीये. याने आजपर्यंत माझ्या संसाराचा आणि बाळाचं केलेला अमानुष अपमान मी कसा विसरू? विलास सारंग, मला काही नको. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. तुम्हाला जर माणूस किची आणि बाप या नात्याची चाळ असेल तर तुम्ही बाळ सांभाळा. माझं पोट मी कसंही भरेन. कमल, 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 कमल,
लक्ष्मी। कमल कमल प्लीज जाऊ नकोस, तू मला भाऊ मानतेस ना, प्लीज जाऊ नकोस। अगं आईचं वात्सल्य आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते। ऐक पोरी माझ्या, तुझ्या कुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस। तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो, त्याला सोडून जाणार? पण मीच काय झुकायचं, त्याला काही वाटायला नको। कमल माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी माग फिर। तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे। आपल्या बाळाची शपथ आहे तुला। निदान सर्वांच्या समोर तरी। ए धरण कोणाला बघ, उठले आपण दोघ उठ। आय तुझ्या शब असायच ना, तू सांगितलेलं कधी ऐकत नाही। कोण सत्वाला आहे कोण तू? काय मर्फी मर्फी बाळाचे बाप ब्रह्मचारी, बाळाचे बाप ब्रह्मचारी। तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।